नमस्कार, मी अरुण नलावडे. बदलत्या जीवनशैलीमुळे मला असं वाटतं माणसाचं आयुष्यमान सध्या खूप कमी होत चाललं आहे. अर्थात याला अनेक कारणं आहेत. स्वतःकडे लक्ष द्यायला माणसाला वेळ नाही, स्वतःकडे पाहायला वेळ नाही, आपली दुःख आपली अडचण दुसऱ्याला सांगायला वेळ नाही. घाबरतो माणूस कुठलंही संकट अंगावर आलं किंवा एखादी गोष्ट स्वतःबद्दल त्याला कळले की घाबरतो. आणि मला वाटतं हेच कारण असावं की अनेक वाईट गोष्टी माणसाच्या आयुष्याला वेढून टाकत आहेत खरं तर, आणि त्याचं आयुष्य लवकरात लवकर त्यामुळेच संपतं असं माझा एक अंदाज आहे. कॅन्सर हा रोग मला असं वाटतं या सगळ्या भीषण रोगांपैकी एक महत्त्वाचा मानला जातो, ज्याला सर्वसाधारण नव्हे की कुठल्याही स्तरावरचा माणूस घाबरून उठतो. पण मला असं वाटतं आत्ता ज्या युगातून आपण प्रवास करतो आहे, आपल्या आजूबाजूचं सगळं वातावरण बदललं आहे, वैद्यकीय क्षेत्र विकसित झालेलं आहे, तर या महाभयंकर रोगावरसुद्धा सहजपणे इलाज होऊ शकतो जर वेळेत तुम्ही त्याची दखल घेतली तर. अशी दखल प्रत्येकाने घ्यावी, त्यांच्यामध्ये एक अवेअरनेस तयार व्हावा म्हणून सिग्मा फाउंडेशन त्यासाठी काम करते, विशेषतः स्त्रियांच्या ब्रेस्ट कॅन्सरसाठी. आणि मला असं वाटतं आता घाबरून जायचं कारण नाही. तुम्ही त्यांच्या माध्यमातून काही मंडळी तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहेत, विशेषतः औरंगाबादमधून हे काम सुरू ऑलरेडी झालेलं आहे सिग्मा हॉस्पिटल आणि सिग्मा फाउंडेशनचं. तर आपलं आता एकच काम आहे की या मंडळींच्या मागे उभं राहणं, तळागाळात सर्वसाधारण सामान्य लोकांना या रोगावर इलाज करून घेण्याला असं वाटतं की आपल्याला खूप खर्च येईल म्हणून तो स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि मग तो रोग वाढत जातो आणि तो जीवघेणा ठरतो. ही माणसं सिग्मा फाउंडेशनच्या माध्यमातून अशा लोकांपर्यंत पोचत आहेत. आणि मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीला जरी खर्च येत असेल तरीसुद्धा या माध्यमातून आपण जर सर्वजण त्यांच्यामागे उभं राहिलं तर मला असं वाटतं हे काम खूप सोपं होऊन जाईल. मी असं म्हणत नाही की आपण कमवतो त्यातला 10% वाटा आपण मदत म्हणून दिलाच पाहिजे प्रत्येकाने. मला असं वाटतं त्याच्या पलीकडे जाऊन मी असा विचार करतो की आपलं प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे की माझ्या मदतीमुळे किंवा मी दिलेल्या मदतीमुळे जर एखाद्या माणसाचे प्राण वाचत असतील तर याच्यासारखं मोठं काम आयुष्यात कुठलंच नाही. माणसाने जन्माला येऊन इतकं मोठं काम प्रत्येक नागरिकानं करावं असं मला वाटतं. तर सिग्मा फाउंडेशन हे महत्त्वाचं काम करते, ती माणसं तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहेत. डॉक्टर उन्मेश टाकळकर आणि डॉक्टर मनीषा टाकळकर हे दाम्पत्य तुमच्या सेवेसाठी आहे, तुम्हाला मदत करण्यासाठी आहे सिग्माच्या माध्यमातून. आणि तो प्रीती पाष्टे आणि तेजश्री वाडीवकर अशी दोन माणसं या सिग्माच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करणार आहेत. मला असं वाटतं आपलं महत्त्वाचं काम हेच आहे की त्यांच्या या फार मोठ्या कामाला आपण सढळ हाताने मदत केली तर अनेक जीव वाचू शकतील, मग ते लहान असोत, ज्येष्ठ असोत, मध्यमवयीन असोत. जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे आणि त्याला तो जर मिळत नसेल, कुठलाही एखादा रोग त्यांच्यावर आक्रमण करून तो जीव हिरावून घेत असेल, तर आपण अशा माणसांच्या मागे या मदतीच्या सहकार्याच्या माध्यमातून उभं राहिलं पाहिजे. मी तुम्हाला सगळ्यांना कळकळीचं आवाहन करतो, आपण प्रत्येकाने सढळ हाताने ह्या सिग्मा फाउंडेशनला आणि तुमच्यापर्यंत पोचणाऱ्या कार्यकर्त्यांना मदत करूया, जेणेकरून तुमच्याकडे असहाय्य बघणारी माणसं जी मरणाच्या दिशेने वाटचाल करणार आहेत त्यांचा प्रवास आपण चांगला करू शकतो पुढचा, त्यांना जगवू शकतो, त्यांचं आयुष्य वाढवू शकतो. तर एवढंच सत्कार्य आपण या माध्यमातून जनतेने, नागरिकांनी, कुठल्याही क्षेत्रातल्या माणसांनी जरूर करावं आणि सिग्मा फाउंडेशनच्या मागे अत्यंत भक्कमपणे उभं राहावं. धन्यवाद.